इन लास्ट लेक्चर वी हर स्टडी अबाउट इपिडर्मल टिश्यू सिस्टीम ग्राउंड टिश्यू सिस्टीम अँड वॅस्क्युलर टिश्यू सिस्टिम बघा इपिडर्मल टिश्यू सिस्टिममध्ये आपण बघितलं की इपिडर्मिस आणि इपिडर्मल अपेंडेजेस ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इपिडर्मिसमध्ये आपण बघितलं की एक गेटवे असतो एक ओपनिंग असतं ज्यालाच आपण स्टोमा म्हटलेलो बरोबर आता हा स्टोमा कन्सिडर केला तर इट इज कवर्ड विथ द गार्ड सेल आणि गार्ड सेलच्या बाहेर जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये इप सबसिडरी सेल्स प्रेझेंट असतात हे आपण बघितलेले आता ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमाटा जर कन्सिडर केलं तर इट इज कंट्रोल बाय द टर्गर प्रेशर बरोबर आणि हेच जर ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ टोमाटा कन्सिडर केलं तर इट प्लेज अ वाईटल रोल म्हणजे महत्त्वाचा लो रोल प्ले करतात एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि वॉटर वेपरमध्ये हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं त्यानंतर वी हॅव स्टडीड अबाउट अ ग्राउंड टिश्यू सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की कॉरटेक्स येईल पेरिसायकल येईल किंवा पीत येईल रेज येतील पॅरेन कायमा येतील त्यानंतर स्क्लेरेन कायमा येतील किंवा क्लोरोप्लास्टमध्ये ज्या मेसोफिल सेल्स प्रेझेंट आहेत बरोबर म्हणजेच ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास प्रेझेंट असतं हे सगळे ग्राउंड टिश्यू सिस्टीममध्ये येतील दन नेक्स्टली वी आज स्टल्ड अबाउट द वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण बघितलं की झायलेम आणि फ्लोएमच्या अरेंजमेंटवरून प्लांट बॉडीमध्ये ते कोणत्या प्रकारे अरेंज झालेले आहेत त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडतात वेगवेगळे आता मोस्टली कॉमनली रूट जर कन्सिडर केलं तर रूटमध्ये रॅडियल वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम प्रेझेंट असते बरोबर आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे स्टेममध्ये बरेचसे टाईप्स आहेत मग त्याच्यामध्ये कन्जॉइंट कोलेटरल क्लोज टाईप आहे किंवा कंजॉईंट कोलॅट्रल ओपन टाईप आहे बायकोलॅट्रल ओपन टाईप बघितलं जे की कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये बघायला मिळतो त्यानंतर नेक्स्ट टाईप बघितला आपण हायड्रोसेंट्रिक लिप्टोसेंट्रिक बरोबर किंवा नेक्स्ट टाईप बघितला पी सिब्रल ज्याला हायड्रोसेंट्रिक म्हटलं जातं किंवा विस वेसल म्हणजे लिप्टोसेंट्रिक असं म्हटलं जातं असे बरेचसे टाईप्स आपण वॅस्क्युलर बंडर्सशी बघितलेले आहेत ना इन अ टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी सेकेंडरी ग्रोथ इन अ प्लांट्स आता सेकेंडरी ग्रोथ म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं बघा की एक कॅम्बियम रिंग म्हणजे ज्याच्यावरून आपण झाडाचं वय काढतो लक्षात येते का बघा किंवा ज्यालाचं ॲन्युअल रिंग असं पण म्हटलं जातं ज्याच्यावरून झाडाचं वय काढलं जातं किंवा ही कि सेकंडरी ग्रोथ कशी तयार होते हे आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे बघा ॲक्च्युअल सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की प्लांट नेहमी वरच्या बाजूने ग्रो होत असत म्हणजेच काय तर त्या प्लांटची हाईट वाढत असते बरोबर म्हणजे आता हाईट वाढत असेल तर ते वरच्या बाजूने ग्रोथ ग्रो होत असतात ज्याला प्रायमरी ग्रोथ असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येते का बघा जर लेंथनी ते वाढतायत म्हणजे असे वरती वरती उंचीने जे त्याला प्रायमरी ग्रोथ म्हटलं जातं लक्षात का बघा पण डायकॉटिलिड प्लांट किंवा जिम्नोस्पॉम जर कन्सिडर केले तर तुम्ही बघितलं असेल बरेचसे डायकॉटचे प्लांट आहेत ते रुंदीनेसुद्धा वाढत असतात म्हणजे त्यांची गर्द जर कन्सिडर केली आता फॉर एक्झाम्पल हे प्लांट आहे बरोबर इतर रूट्स आहेत त्याचे तर हे सुद्धा साईडने सुद्धा असे वाढत असतात बरोबर आता काही प्लांट तर इतके मोठे असतात की दहा माणसं जरी त्याच्या मागे लपली तरी ती दिसणार नाहीत एवढा मोठा त्यांचा गर्त असतो गर्थ म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का झाडाचं जे खोड आहे त्याची रुंदी जर बघितली रुंदी ज्यालाच आपण गर्थ म्हणतोय तर गर्थ जर कन्सिडर केली तर ती केवढी मोठी असते हे माहिती आपल्याला बरोबर असे बरेचसे प्लांट तुम्ही बघितले असतील मग ही जी गर्थ आहे म्हणजे इन्क्रीज इन ब्रेथ आहे लक्षात येते का बघा लेंथ नाही म्हणत आहे मी लेंथ म्हणजे उंची ज्याला आपण म्हणतो पण ब्रेथ जर कन्सिडर केली तर ही जी ब्रेथची वाढ होते त्याला सेकंडरी ग्रोथ असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या प्लांट जर उंचीने वाढत असेल तर त्याला म्हटलं जातं प्रायमरी ग्रोथ आणि जर असं आडवं वाढत असेल तर त्याला म्हटलं जातं सेकंडरी ग्रोथ मग ॲक्च्युली ही सेकंडरी ग्रोथ कशी होते ते आपल्याला बघायचं आहे डायकॉट स्टेममध्ये आता डायकॉटचं प्लांट जर आपण घेतलं आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं डायकॉट म्हणजे काय मोनोकॉट म्हणजे काय आता डायकॉट स्टेम जर कन्सिडर केलं तर बघा सेकंडरी ग्रोथ बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ कंटिन्युअस कॅम्बियम रिंग सेकंडरी ग्रोथ तशी तयार होते तर एक कंटिन्युअस अशी एक रिंग तयार होते त्याच्या आतमध्ये ज्याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ तयार होणार आहे लक्षात येते का बघा आता कॅम्बियम रिंग प्रेझेंट बिटवीन द प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम ऑफ वॅस्क्युलर बंडल इज कॉल्ड इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आता नीट लक्ष द्या की नक्की ग्रोथ कशी होते त्यासाठी ही डायग्रॅम आपण कन्सिडर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता सेकंडरी ग्रोथ जर कन्सिडर केली तर हा एक स्टेम आहे बरोबर ह्या स्टेमचा जर आपण असा सेक्शन घेतला आडवा तर दिसताना तो कसा दिसणार आहे तर हिथे जी डायग्रॅम दाखवली आहे तर प्रकारे हा सेक्शन दिसेल आता हिचे तुम्हाला असे पॅचेस दिसत हे वॅस्क्युलर बंडल्स आहेत म्हणजे खालच्या बाजूला जे ग्रीन कलरचे दिसत आहेत हे झायलेम आहेत वरच्या बाजूला जे येल ब्ल्यू कलरचे दिसत आहेत ते फ्लोएम आहेत बरोबर ज्याला असं आपण वॅस्क्युलर बंडल्स म्हणतो आता हे वॅस्क्युलर बंडल्स कंटिन्युअस आहेत करे तर असे पॅचेस तयार झालेले आहेत बरोबर म्हणजे माहिती आहे 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 तुम्हाला असं इथं इथं एक 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 बंडल इकडे 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 आणि बरोबर आता खालच्या बाजूला बघितलं तर झायलेम आहे आणि वरच्या बाजूला बघितलं तर फ्लोएम आहे इकडे पण झायलेम आहे इकडे फ्लोएम आहे आता त्यांच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी असं गॅप प्रेझेंट दिसतोय बरोबर म्हणजे इथल्या बाजूला जर तुम्ही बघितलं ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला तर इथे जो गॅप दिसतोय तर वन इज कॉल्ड ॲज अ इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम लक्षात येते का बघा ह्याला काय म्हटलं होतं इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम नाव लक्षात ठेवा म्हणजे झायलेम आणि फ्लोएमच्यामध्ये जी रिंग प्रेझेंट दिसतीये ती काय आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे बरोबर झायलेम आणि फ्लोएमच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला जे झायलेम आणि फ्लोएम दिसत आहे तर त्याला प्रायमरी झायलियम सॉरी प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम असं म्हटलं जातं म्हणजे हिचे जे तुम्हाला बघायला मिळत आहेत हे प्रायमरी फ्लोएम आहे आणि हे प्रायमरी झायलेम आहे आता ज्यावेळेस त्यांची गर्थ वाढणार असते म्हणजे लांबी वाढणार सॉरी लांबी नाही रुंदी वाढणार ना असते तर त्यावेळेस काय होतं बघा सगळ्यात आधी ह्या कॅम्बियमच्या इथे म्हणजे हे जे तुम्हाला वॅस्क्युलर बंडल्स दिसत आहेत ह्या वॅस्क्युलर बंडल्सच्या मध्ये हे असे मेडुलारी रेस प्रेझेंट असतात नावं लक्षात ठेवा ह्याला आपण काय म्हणतोय मेडुलारी रेस नावं लक्षात ठेवा मेडुलारी रेज असं म्हणतोय आपण बरोबर तर ह्या बंडल्सच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत हे असे मेडुलारी रेज प्रेझेंट आहेत आता हे जे मंड मेडुलारी रेज जे प्रेझेंट आहेत ते मेरिस्टमॅटिक म्हणून पुढे जाऊन ॲक्ट होतात आता मेरिस्टमॅटिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असे टिश्यू ज्यांच्यामध्ये परत कॅपॅसिटी येते डिवाइड होण्याची कारण सुरुवातीलाच लेक्चरच्या आधी मी सांगितले बघा मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे असे टिश्यू आहेत ज्यांच्यामध्ये काय असते कॅपॅसिटी असते डिवाईड होण्यासाठी म्हणजे एकाचे दोन दोनाचे तीन असे मायटोसिस थ्रू ते डिवाईड होत असतात मग इथे मी काय म्हटलं की हे जे मेडुलारी रेस प्रेझेंट आहेत दोन वॅस्क्युलर मध्ये म्हणजे इथल्या बाजूला मी दाखवलं की हि इथे इकडे इथे असे मेडुलारी रेज प्रेझेंट असतात तर हे मेडुलारी रेस, रेस काय होतात पुढे जाऊन मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये कन्वर्ट होतात म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी येते डिवाईड होण्याची आणि हे डिवाईड होत होत काय करतात तर ह्या दोन वॅस्क्युलर बंडल्शांमध्ये एक अशी रिंग तयार करतात हे अशा प्रकारे रिंग तयार करतात म्हणजे इथे थोडक्यात जर आपण डायग्रॅम बघितली तर हे अशा प्रकारे इथे रिंग तयार करतील इकडे इथे इथे अँड दिस रिंग इज कॉल्ड ॲज ह्या रिंगला काय म्हटलं तर आता ही रेड कलरची जी मी तुम्हाला दाखवली आहे ही जी रिंग तयार झालेली आहे ही कोणामुळे झालेली आहे तर त्या मेडुलारी रेजमुळे झालेली आहे कारण ते मेरिस्टमॅटिक फंक्शनमध्ये बनतात बरोबर आता ही जी रिंग आहे ह्याला म्हटलं तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम हे नाव लक्षात ठेवा आणि मध्ये आतमध्ये व्हॅस्क्युलर बंडलच्या आतमध्ये जी रिंग आहे त्याला आपण काय म्हणतोय इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम कन्फ्यूज होऊ नका बघा बाहेर जी आहे व्हॅस्क्युलर बंडलच्या बाहेर त्याला इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हटलेलं आहे आणि झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जी आहे त्याला इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम रिंग असं म्हटलेले म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं का बघा इथं दोन रिंग तयार होतात सुरुवातीला जी तयार होती पहिल्यापासूनच जी असते ती इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम जी की झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये असेल आहे आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम कसं कुठे असणार आहे तर ह्या दोन व्हॅस्क्युलर बंडल्सच्या मध्ये असणार आहे समजलं ज्याला इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणतात म्हणजे अशी रिंग तयार झाल्यानंतर आता पुढे जाऊन हे जे रिंग आहे ते अशी कंटिन्युअस रिंग तयार होते त्याच्यामुळे बरोबर आता ही जी कंटिन्युअस रिंग आहे ह्यालाच पुढे जाऊन कॅम्बियम रिंग किंवा वॅस्क्युलर कॅम्बियम असं म्हटलं जातं साधंसोप्पे आता पुढे जाऊन हे जे रिंग तयार झालेली आहे किंवा वॅस्क्युलर कॅम्बियम तयार झालेलं आहे तर आता हे जे वॅस्क्युलर कॅम्बियम रिंग आहेत तर त्या काय करतात तर सेल्सला कट करण्याचं से काम करतात म्हणजे आता हिथं सगळ्या सेल्स असणार आहेत तिकडे सगळ्या सेल्स असणार आहेत बरोबर तर इथे काय होणार आहे ही अशी रिंग तयार झाल्यानंतर पूर्णपणे तर इथे त्या सेल्स कट ऑफ करतील आता खालच्या बाजूच्या ज्या सेल्स आहेत त्या सेकंडरी झायलेम तयार करतील कारण ऑलरेडी ही तर प्रायमरी झायलेम प्रेझेंट आहे बरोबर तर ह्या प्रायमरी झायलेमपासून हळूहळू डिवाडेशन होईल सेलचं आणि सेकेंडरी झायलेम तयार होईल सेम इकडच्या वरच्या बाजूला पण त्या काय करतात टुवर्ड्स पेरीफेरी पेरी म्हणजे पेरीफेरी म्हणजे ह्या बाहेरचा जो लेअर आहे त्याला पेरीफेरी म्हटलेले तर पेरीफेरीच्या इकडे पण काय होतील तर ता सेल्स तयार व्हायला सुरुवात होतील, होतील। जे की सेकंडरी फ्लोएम तयार करतील म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा प्रायमरी झायलेमपासून काय होणार आहे सेकेंडरी झायलेम तयार होईल आतल्या बाजूला म्हणजे पीचच्या बाजूला हे सेंटरला जे दिसतंय त्याला पीत म्हटलं जातं बरोबर म्हणजे पीचच्या बाजूला सेकंडरी झायलेम तयार होतंय आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे टुवर्ड्स पेरीफेरी म्हणजे इकड बाजूला काय होते तर सेकंडरी फ्लोएम तयार होते म्हणजे जे की तुम्हाला इथल्या डायग्राम मध्ये बघायला मिळेल बघा इथं जर बघितलं तर सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी झायलेम बघायला मिळतोय बरोबर आणि आतल्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हे प्रायमरी फ्लोएम आहे आणि प्रायमरी झायलेम आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा सुरुवातीला फ्लोएम आणि झायलेम जे प्रेझेंट होते त्याला आपण प्रायमरी फ्लायम फ्लोएम आणि प्रायमरी झायलेम म्हटलो त्याच्यामध्ये कॅम्बियम रिंग कशी तयार झाली हे समजलं का बघा मेडुलरी रेस जे काय करतात तर पुढे जाऊन ते मेरिस्टमॅटिक बनतात आणि त्याच्यामुळे मग इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम रिंग तयार करतात म्हणून अखंड अशी रिंग तयार होते ही रिंग तयार झाली की त्या सेल्सला कट करण्याचं काम करते आतमध्ये ज्या सेल्स ग्रो होतील त्या सेकंडरी झायलेम तयार करतील बाहेरच्या बाजूला जे सेल्स तयार होतील त्या सेकेंडरी फ्लोएम तयार करतील म्हणजे अशा प्रकारे इथं काय होणार आहे तर सेकेंडरी ग्रोथ प्लांटमध्ये होणार आहे लक्षात आलं का बघा म्हणजे साधं सोपं कन्सेप्ट आहे सेकेंडरी ग्रोथ प्लांटमध्ये कशी होते हे तु मी तुम्हाला सांगितलं आता नेहमी लक्षात ठेवा सेकेंडरी झायलेम जर कन्सिडर केला तर सेकेंडरी झायलेम हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू सेकेंडरी फ्लोएम लक्षात आलं का बघा नेहमी लक्षात ठेवा सेकेंडरी झायलेमच्या ज्या सेल्स आहेत किंवा अमाऊंट आहे ते जास्त असतं ॲज कम्पेअर टू द सेकेंडरी फ्लोएम आता उडी प्लांट जर कन्सिडर केले उडी प्लांट म्हणजे काय तर ज्यांचं जास्त लाकूड ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतं जसं की बघा मँगो बरोबर तर मँगोच्या ट्रीज जर कन्सिडर केल्या किंवा आपण निलगिरीचं वगैरे झाड जर बघितलं तर यांना उडी प्लांट म्हटलेलं आहे आपण तर अशी जी झाडं असतात उडी प्लांट जे असतात तर त्यांच्यामध्ये सेकेंडरी टिश्यूज हे मेन बल्क तयार करतात बॉडीचं बरोबर मेल बल्क म्हणजे काय तर सगळ्यात जास्त जागा ते घेतात म्हणजे सेकंडरी टिश्यूज हे जास्त सापडतात उडी प्लांटमध्ये थोडक्यात सांगायचं म्हणलं तर म्हणजेच काय तर हे जे सेकंडरी टिश्यूज आहेत मग त्यांचं फंक्शन काय सांगणार बघा दिस सेकंडरी टिशूज इन उडी प्लांट्स प्रोवाईड सपोर्ट सपोर्ट देण्याचं काम करतील वॉटर कंडक्शनमध्ये काम करतील मिनरल्स कंडक्ट करतील म्हणजे फूड वॉटर मिनरल नेण्याचं काम करतील आणि शिवाय प्रोटेक्शन देण्याचं काम करतील पुढे जाऊन लॅटरल मेरिस्टम जे आहे तर लॅटरल मेरिस्टम हा सुद्धा रोल प्ले करतो सेकंडरी टिश्यूमध्ये म्हणजे मग अशीच मी सांगितलं की ज्यावेळेस मेरिस्टमॅटिक टिश्यूज तयार होतात ते सुद्धा काय करत असतात सेकेंडरी टिश्यूज तयार करत असतात म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली सेकंडरी ग्रोथ प्लांटमध्ये कशी होते परत एकदा मी सांगते जर तुम्हाला समजलं नसेल तर सुरुवातीला असे झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात पॅचेसमध्ये बरोबर ज्यालाच आपण प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम म्हणू बरोबर तर ह्या झायलेम आणि मध्ये आता इथं झायलेम असेल आणि इथं फ्लोएम असेल तर ह्यांच्यामध्ये इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम रिंग प्रेझेंट असते बरोबर ह्या दोघांच्यामध्ये आणि पुढे जाऊन इथे ह्या दोन बंडल्सच्या बंडल्सच्यामध्ये इथे मेड्युलरी रेज असतात हे मेरिस्टमॅटिक बनतात आणि त्याच्यामुळे ते रिंग तयार करतात ज्याला इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे अशी कंटिन्युअस रिंग तयार होते ज्यालाच आपण काय म्हणतोय तर कॅम्बियम रिंग म्हणतोय बरोबर तर ही जी कॅम्बियम रिंग आहे ती पुढे जाऊन सेल्सला कट करते म्हणजे आतल्या बाजूला सेल ज्या कट होतील त्या प्रायमरी झायलेमपासून सेकंडरी झायलेम तयार करतील आणि इथं वरच्या बाजूला प्रायमरी फ्लोएमपासून सेकंडरी फ्लोएम तयार होईल जे की तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये बघायला मिळेल म्हणजे अशा प्रकारे सेकंडरी ग्रोथ होते प्लांटमध्ये आता ही जी ग्रोथ झाली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे हे टिश्यूज इथं तयार होणार आहेत बरोबर आणि त्याच्यामुळे ही जी प्लांटची गर्त आहे रुंदी आहे ती काय होते इन्क्रीज होत जाते कारण हे असे टिश्यूज वाढतात इकडे आतून पण आणि बाहेरच्या बाजूनी पण लक्षात येते का बघा त्याच्यामुळे प्लांटची जी गर्त आहे म्हणजेच रुंदी आहे ती वाढत जाते सेकंडरी ग्रोथ झाल्या साधा सोप्पा कन्सेप्ट त्यानंतर ॲक्च्युअल कॅम्बियम रिंग कशी तयार होते आता आपण बघूया परत जे की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले तरी एकदा बघू आपण ऑन द ऑनसेट ऑफ फेवरेबल सीझन आता ज्या वेळेस फेवरेबल कंडिशन मिळतात बरोबर तर त्यावेळेस ज्या मेरिस्टमॅटिक सेल्स आहेत ज्या की इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम मध्ये प्रेझेंट आहेत त्या ॲक्टिव्ह बनतात म्हणजे आत्ताच मी सांगितलं की ही व्हॅस्क्युलर बंडलचं कन्सिडर केले म्हणजे झायलेम आणि फ्लोएम कन्सिडर केलं तर ह्या दोघांच्यामध्ये इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम प्रेझेंट असतं तर हिथल्या ज्या सेल्स आहेत त्या ज्यावेळेस त्यांना चांगली कंडिशन मिळेल फेवरेबल कंडिशन मिळेल म्हणजे भरपूर पाणी भरपूर मिनरल भरपूर न्यूट्रियंट तर अशा कंडिशनमध्ये काय होतात तर ह्या सेल्स ॲक्टिव्ह होतात सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर बाहेरच्या ज्या मिड्युलरी रेज असतात त्यामध्ये पण दोन सेल्स असतात ज्या की पॅरेन काय माटस सेल्सनी बनलेल्या असतात ज्याला फॉर्म इनिशियल आणि रे इनिशियल म्हटलेले त्यासुद्धा ॲक्टिव्ह होतात मेरिस्टमॅटिक बनतात आणि ह्या ॲक्टिव्ह झाल्यामुळे हिथं अजून एक ते काय करतात तर ता लाईन तयार करतात किंवा डी डिफरन्शिएशन दाखवतात आणि कॅम्बियल सेल्सचं पॅचेस तयार केले जातात आणि त्याच्यामुळे जा ही अशी अखंड रिंग तयार होते जे की मगाशी मी तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये दाखवलं जे की ह्या डायग्रॅममध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल आता ही जी अखंड रिंग अशी तयार झालेली आहे ह्यालाच आपण काय म्हणतोय तर कॅम्बियल रिंग म्हणतोय म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला असे पॅचेस असतात बरोबर हे पॅचेस असल्यानंतर पुढे जाऊन ही तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम रिंग ह्या दोघांच्यामध्ये वॅस्क्युलर बंडलच्यामध्ये तयार होते आणि एक कंटिन्युअस रिंग फॉर्मेशन होतं ज्यालाचं कॅम्बियल रिंग असं म्हटलं जातं आता हे का पॉसिबल आहे कॅम्बियल रिंग होणं कारण दोन्हीसुद्धा म्हणजे इंटरफॅसिक्युलर आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम हे दोन्ही पण एकाच प्लेनमध्ये असतात त्याच्यामुळे इथे कंटिन्युअस रिंग तयार होते साधा सोप्पा कन्सेप्ट आहे आता ही डायग्रॅम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दाखवलेली नाही पण हे तुम्हाला समजावं फॅसिक्युलर कॅम्बियम का म्हणजे काय इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम का म्हणजे काय त्यासाठी मी हे तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे म्हणजे थोडक्यात कॅम्बियल रिंग कशी तयार होते हे परत एकदा मी तुम्हाला सांगितलं जे की आपण सेकेंड्री ग्रोथमध्ये पण बघितलं की कॅम्बियल रिंग अॅक्च्युली कशी फॉर्म होते परत एकदा मी सांगते जर समजलं नसेल तर सुरुवातीला इथं असे वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात बरोबर ह्यांना वॅस्क्युलर बंडल म्हटलेले हा इकडच्या आतल्या साईडला पिंक कलरचा सा दिसतोय तो झायलेमे बाहेरच्या साईडला आहे तो फ्लोएमे बरोबर इथं पण झायलेम फ्लोएम आणि ह्यांच्यामध्ये ही जी रिंग असते सुरुवातीला ही बाहेरची रिंग नसते ह्या दोघांच्यामध्ये आधी तर ही जी, है, जी, जी रिंग आहे ह्याला इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हटलेलं आहे आणि दोन व्हॅस्क्युलर बंडल्सच्या मधली जी रिंग आहे त्याला इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हटलेलं आहे जी की नंतर तयार होते आणि त्याच्यामुळे एक असं कंटिन्युएशन रिंग तयार होतं कंटिन्युअस रिंग फॉर्मेशन होतं ज्यालाच आपण कॅम्बियल रिंग असं म्हणतो म्हणजे थोडक्यात कॅम्बियल रिंग कशी तयार झाली हे तुम्हाला समजलं असेल काल, स्टेम का आता हे झालं स्टेमबद्दल आता ह्याच्यामुळे काय होणार आहे तर त्या प्लांटची जी काही गर्त आहे तो वाढणार आहे त्याची रुंदी वाढणार आहे तसंच रूटमध्ये सुद्धा काय होत असतं सेकंडरी ग्रोथ होत असते म्हणजे जशी स्टेममध्ये होती तशीच रूटमध्ये पण सेकंडरी ग्रोथ होते अँड इट इज ऑल्सो ऑब्झर्ड इन द मोस्ट ऑफ द डायकॉट अँड जिम्नोस्पर्मिक रूट आता ही सुद्धा ग्रोथ जी आहे ती डायकॉट आणि जिम्नोस्पर्मिक रूटमध्ये होत असते आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा सुरुवातीला वॅस्क्युलर टिश्यूज आणि पेरिडम तयार होत असतात आता सेकेंडरी व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे माहिती आहे की सेकंड्री झायलेम सेकेंडरी, सेकेंडरी फ्लोएम हे सुद्धा जसे स्टेममध्ये तयार झाले तसे सेम रूटमध्ये पण तयार होत असतात आता सेकंडरी ग्रोथ जर कन्सिडर केली म्हणजे सेकंडरी ग्रोथ ही कशी प्रोड्यूस होते तर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम तयार होते आता हे कॉर्क कॅम्बियम कसं तयार होतं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे कॉर्क कॅम्बियम म्हणजे काय आणि ते कसं तयार होतं कुठं तयार होतं आता तेवढंच लक्षात ठेवा की रूटमध्ये सुद्धा सेकंडरी ग्रोथ होते आता कशी होते तर बघा त्यामध्ये सगळ्यात आधी कंजेक्टिव्ह पॅरेंकायमा सेल्स प्रेझेंट असतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर रूटमध्ये सुद्धा झाले फ्लोएम असतात म्हणजे वॅस्क्युलर टिश्यूज असतात हे माहिती आहे आपल्याला बरोबर तर आता रूटमध्ये जिथं प्रायमरी फ्लोएम प्रेझेंट असेल बरोबर तर प्रायमरी फ्लोएम फॉर एक्झाम्पल आता इथे रूटचा आतला सेक्शन आपण बघतोय तर रूटच्या आतल्या सेक्शनमध्ये हिथं प्रायमरी फ्लोएम प्रेझेंट आहे बरोबर आणि हिथं एक रिंग आहे आणि इथे प्रायमरी झायलेम प्रेझेंट आहे लक्षात येते का बघा तर ह्या प्रायमरी फ्लोएमच्या आतल्या बाजूला म्हणजे ह्या प्रायमरी फ्लोएमचा रे लेयरे ह्याच्या आतल्या बाजूला कंजेक्टिव्ह पॅरेनकायमाच्या सेल्स प्रेझेंट असतात आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात तर ॲडिशन करतात सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएमची जसं की आपण स्टेममध्ये बघतो की कॅम्बियम रिंग काय करते तर सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम तयार करते तसंच सेम रूटमध्ये हे जे पॅरेन कायम आहेत जे की प्रायमरी फ्लोएमच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत हे काय करतात तर प्राय सेकेंड्री झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम रूटमध्ये तयार करतात आणि त्याच्यामुळे रूटमध्ये सुद्धा काय होत असते ग्रोथ होत असते त्यांची रुंदी वाढत असते लक्षात आलं का बघा म्हणजे सेम हे जे इव्हेंट आहेत ते सेम त्या स्टेममध्ये जसे होतात तसेच रूटमध्ये पण होतात फक्त फरक एवढाच आहे की स्टेममध्ये कॅम्बियम रिंगमुळे सेकंडरी ग्रोथ होते आणि रूटमध्ये पॅरेन कायम असेल्समुळे सेकंडरी ग्रोथ होते हे एवढं डोक्यात ठेवा एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय किंवा झाडाची जी रुंदी आहे ती कशी वाढते त्यानंतर नेक्स्टली बघू आपण हावनेर इज अ फॉर्मेशन ऑफ उड वूड म्हणजे लाकूड कसं तयार होतं प्लांटमध्ये बघा तर ड्युरिंग फेवरेबल कंडिशन आता आपल्याला माहिती आहे की दोन कंडिशन असतात फेवरेबल एक असतो तो स्प्रिंग आणि दुसरा असतो तो ऑटम आता स्प्रिंग म्हणजे काय तर नेहमी स्प्रिंगचं जो सीझन येतो तो जून जुलै ऑगस्टमध्ये येतो बरोबर म्हणजे ज्यावेळेस जास्त पावसाळा असतो म्हणजे रेनी सीझन ज्याला आपण स्प्रिंग म्हणतो आणि ऑटम जर कन्सिडर केला तर ऑटम म्हणजे आपण काय म्हणतो मोस्टली तो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान येतो म्हणजेच आपण ज्याला विंटर म्हणू बरोबर असे दोन सीझन मेनली मानलेले आहेत जसं भारतीय संस्कृतीमध्ये आपण काय म्हणतो की उन्हाळा पावसाळा आणि थंडी असं म्हणतो बरोबर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा पण ॲक्च्युली इंग्लिशमध्ये जर बघितलं तर दोनच सीझन आहेत स्प्रिंग आणि ऑटम बरोबर आता स्प्रिंग जर कन्सिडर केलं तर ज्यावेळेस स्प्रिंगमध्ये ऊड जे तयार केलं जातं किंवा प्लांट जे तयार करतात त्याला स्प्रिंग उड म्हटलं जातं किंवाच अर्ली ऊड म्हटलं जातं आता ह्याला अर्ली ऊड का म्हटलं आहे कारण सुरुवातीला बघा नेहमी जून जुलैचा महिना आधी येतो म्हणजे स्प्रिंग आधी येतो म्हणून सुरुवातीला जे उड तयार होतं त्याला अर्ली ऊड म्हटलेलं आहे आणि नंतर जे ऊड तयार होतं लाकूड तयार होतं ऑटममध्ये त्याला लेट उड म्हटलेली आहे साधं सोपं आता हे जे अर्ली उड तयार होतं तर बघा ज्या फेवरेबल कंडिशन असते म्हणजे भरपूर सारा पाऊस आहे बरोबर मग अशा कंडिशनमध्ये झायलेम ह्या जास्त ॲक्टिव्ह असणार आहेत सेल बरोबर कारण त्या वॉटर कंडक्ट करतात जास्त पाणी आहे पावसाळ्या म्हणजे जास्त पाणी आहे प्लांटला मिळते मग अशा वेळेस ज्या झायलेमच्या सेल्स आहेत त्या कशा असणार आहेत रे अशा मोठ्या असणार आहेत ब्रॉड असणार आहेत त्यानंतर कलरने लाईट असणार आहेत जरी त्या मोठ्या असल्या तरी लाईट कलरमध्ये असणार आहेत बघा फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केला आपण इंकचा ड्रॉप घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला काय होतो रे लाईट कलरमध्ये होतो तसेच सेम झायलेम आहेत ते ब्रॉड होणार आहेत मोठे होणार आहेत पण कलरला कसे असणार आहेत लाईट असणार आहेत ता त्यानंतर ट्रॅकिड ज्या आहेत त्या थिन वॉल असणार आहेत आणि ल्युमेन हा वाईड असणार आहे आणि फायबर्स मात्र म्हणजे धाग्यासारखे जे स्ट्रक्चर्स आहेत हे ते कमी असणार आणि त्यांची डेन्सिटी पण कमी असणार आहे म्हणजे थोडक्यात लक्षात लग आलं का बघा अर्ली उड जे तयार होते त्यावेळेस झायलेम जरी मोठे असले तरी ते लाईट कलरमध्ये असतात थिन वॉल असतात ट्रॅकिड्स वाईड ल्युमेन असतो फायबर्स कमी असतात आणि लो डेन्सिटी असते त्यांची पण लेटवूड जर कन्सिडर केलं ले, तर हे लेटवूड कसं असतं नॅरो असतं आता त्याच्याबरोबर उलट असणार आहे म्हणजे जा जास्त तिथं काय असणार आहे वॉटर नसणार आहे वॉटर जास्त नाही म्हणजे जा झायलेम कसं होणार आहे नॅरो होणार आहे बारीक होणार आहे डार्क कलरमध्ये होणार आहे बारीक झाला की बरोबर द ल्युमेन नॅरो होणार आहे वॉल्स थिक होणार आहेत आणि अबंडंट फायबर्स म्हणजे बरोबर अर्लीवूडच्या अपोजिट हे होणार आहे देते का बघा आणि हिथं लो डेन्सिटी आहे तर हिथे काय असणार आहे हाय डेन्सिटी असणार आहे साधं सोपं आता इथे जे ट्रॅकेररी एलिमेंट्स प्रेझेंट असतात ऊडमध्ये तर त्या दोन प्रकारचं ऊड तयार करतात एक आहे ते हर्ट उड आणि दुसरं आहे ते सॅपउड आता हे लक्षात घ्या आता हर्ट उड आणि सॅप सॅपउड म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला ही एक डायग्रॅम बघा म्हणजे लक्षात येईल हर्ट उड आणि सॅपउूड म्हणजे काय तर हे आतल्या बाजूला इनर साईडला जे दिसतंय दॅट वन इज कॉल्ड ॲज अ हर्ट उड बरोबर आणि बाहेरच्या बाजूला हे जे दिसतंय तर दिस वन इज कॉड ॲज अ सॅप उड लक्ष आलं का बघा आत्ता मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचे लेअर अर्ली उड आणि लेट उड असे तयार होतात बरोबर तर ऑटम म्हणजे स्प्रिंगमध्ये जे तयार होतं ते अर्ली उड आहे म्हणजेच हे काय करतात तर एक बघा आता इथं बघा इथं एक अशी रिंग तयार केली जाते बरोबर आणि जा हिथं जी आहे ती सॅपूडची रिंग तयार दिसते आहे बरोबर किंवा सॅपूड तयार होतं अशा दोन रिंग फॉर्म झाल्या की ह्याला ॲन्युअल रिंग असं म्हटलं होतं आता ॲन्युअल रिंग का तर मोस्टली पूर्ण वर्षामध्ये एकदाच ऑटम सीजन येतो आणि एकदाच स्प्रिंग सीजन येतो बरोबर म्हणजे पूर्ण वर्षामध्ये म्हणून अख्खं वर्ष म्हणजे दोन सीझन आपण कन्सिडर करतो ॲन्युअल आणि सॉरी स्प्रिंग आणि ऑटम बरोबर म्हणून त्याला ॲन्युअल रिंग म्हटलेलं आहे म्हणजे ह्या दोन रिंग म्हणजे एक ॲन्युअल रिंग म्हणून त्याच्यावरून मग झाडाचं एज काढलं जातं आता नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस सेल डिवाइड होत असतात किंवा ज्यावेळेस सेकेंडरी ग्रोथ होत असते त्यावेळेस एका पॅटर्नमध्ये ठराविक काळामध्ये होत असते म्हणजे फॉर एक्झाम्पल सेकेंडरी झायलेम जर तयार झालं तर हे ह्या वर्षी होईल पुढच्या वर्षी सेकेंडरी प्लोएम त्याच्यापासून तयार होईल म्हणजे लक्षात येते का बघा म्हणून त्याच्यावरून मग झाडाचं एज काढलं जातात सेकंडरी झायलम तयार झालं म्हणजे एक रिंग तयार झाली सेकंडरी फ्लोएम तयार होते म्हणजे एक रिंग तयार होती म्हणजे त्याच्यावरून मग झाडाचं एज आपण काढू शकतो म्हणजे थोडक्यात लक्ष झालं का बघा ह्या ज्या रिंग तयार होतात त्याच्यावरून आपण इयर काढू शकतो म्हणजे एक, एक एक हार्ट उड आणि एक सॅप उड म्हणजे एक लेट उड आणि एक अर्ली उड जर तयार केलं तर त्याला म्हणायचं आपण ॲन्युअल रिंग फॉर्मेशन झालं लक्षात आहे का बघा मग त्यामध्ये हार्टवूड जर कन्सिडर केलं तर हार्टवूड हे आतल्या बाजूला असतं ज्यालाचं पॅरेंट काय म्हटत असेल ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ज्याला स्टायलोसेस असं म्हटलं जातं आता ह्या हार्टवूडचं फंक्शन काय तर बघा सॉरी हार्टवूडचं फंक्शन काय तर बघा हे जे हार्टवूड आहे ते काय करत असतं तर दिस स्टोर्स हे काय करून ठेवतं तर स्टोर करून ठेवतं किंवा ते फील झालेलं असतं ऑइल्स गम्स रेझिन्स टॅनिन्सने ज्याला एक्स्ट्रा ॲक्टिव्स असं म्हटलं जातं लक्ष झालं का बघा म्हणजे आपण जर हे हार्टवूड कन्सिडर केलं तर हार्टवूडमध्ये ऑइल गम्स रेझिन टॅनिन हे स्टोअर करून ठेवलेलं असतं किंवा फिल केलेलं असतं ज्यालाच हार्ट उड असं म्हटलं जातं म्हणजेच हे जे इनर उड आहे ते नॉन फंक्शनल आहे पण ते ड्युराबल पार्ट आहे रेजिस्टंट टू पॅथोजन आहे म्हणूनच ह्याला ड्युरामेन किंवा हार्ट उड असं पण म्हंटलं जातं लक्षात आलं का बघा जरी तो इनर पार्ट असला तरी तो नॉन फंक्शनल आहे त्याचं फंक्शन होत नाही किंवा काहीच फंक्शन नसतं पण तो ड्युराबल पार्ट आहे ड्युराबल म्हणजे जास्त काळ टिकणारा आहे आणि पॅथोजनला रेजिस्ट करतो म्हणजे तिथं पॅथोजन येणार नाहीत का तर त्यांच्यामध्ये ऑइल गम्स रेजिंट टॅनिन प्रेझेंट आहेत बरोबर आणि हे ड्युराबल आहे म्हणून बघा मोस्टली फर्निचरमध्ये आता लाकडी फर्निचर जे बनवतात त्यामध्ये हार्टवूडचा वापर केला जातो कारण हे ड्युराबल आहे लक्षात येते का बघा ड्युरेबल आहे म्हणजे खूप वर्ष टिकतं पॅथोजन त्याच्यामध्ये होत नाहीत म्हणजे किडे वगैरे तिथं येणार नाहीत किंवा बसणार नाहीत किंवा त्याला कीड लागणार नाही म्हणून मोस्टली बघा जे उड तयार करतात किंवा फर्निचर तयार करतात वरचा कवर काढला जातो आणि आतलं जे कवर आहे किंवा उडं आहे ते वापरलं जातं फर्निचरमध्ये साधं सोप्पा कन्सेप्ट आहे लक्षात आलं का बघा आता आउटर जे आहे ते कसं आहे लाईट आहे फंक्शनल पार्ट आहे सेकंडरी झालेचा सेल्सचा जो की लिव्हिंग असतो त्याच्यामध्ये डिपॉझिशन नसतं म्हणजे ऑइल गम रेझिन असं काहीही नसतं त्यानंतर लायटर असतो लेस ड्युराबेल असतो म्हणजे हा जास्त काळ टिकत नाही बाहेरचं उड त्यानंतर मोर ससेप्टेबल टू पॅथोजन म्हणजे इझिली तो पॅथोजनला ससेप्टेबल असू शकतो म्हणजे इझिली तिथं पॅथोजन येऊ शकतात म्हणजे कीड वगैरे लागू शकते अशा उडला बाहेरचा जो आहे आणि मोस्टली हे कंडक्शन ऑफ सॅपसाठी वापरलं जातं कंडक्शन ऑफ सॅप म्हणजे मिनरल्स किंवा न्यूट्रियंट्स प्रोवाईड करण्याचं कामसुद्धा हे ऊड करत असतं ज्याला सॅप उड किंवा अल्बरनम असं पण म्हटलं जातं लक्षात आलं का बघा सोडक्यात सॅप उडलाच दुसरं नाम काय आहे अल्बरनम असं नाव आहे म्हणजे तुम्हाला काही वेळेस असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो गिव डिफरन्स बिटवीन हर्ट उड अँड सॅप उड तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हर्ट उड म्हणजे काय आणि सॅप उड म्हणजे काय साधं सोपं आहे ऊडचे आपण दोन प्रकार बघितले एक आहे, स्प्रिंग अर्ली आहे बरबर, है ते स्प्रिंग वूड अर्ली ऊड आपण म्हणतो आणि दुसरं आहे ते लेट ऊड ऑटम वूड आपण म्हणतो बरोबर ज्याच्यामध्ये आपण ॲन्युअल रिंग कसं फॉर्मेशन होते हे बघितलं त्यानंतर आपण हर्टवूड आणि सॅपवूडचा डिफरन्स बघितला साधं सोपं आहे हर्टवूड म्हणजे त्याच्यावर लक्षात ठेवा जे हार्ड असतं आणि सॅपवूड म्हणजे जे सॉफ्ट असतं आता हर्टवूडमध्ये काय केलं जातं तर ऑइल गम्स टॅनिन्स हे फील करून ठेवले जातात ते नॉन फंक्शनल असतं पण ड्युराबल असतं जास्त काळ टिकतं आणि रेझिस्टंट टू पॅथोजन असतं पण सॅप जर कन्सिडर केलं तर ते लाईट आहे लेस ड्युराबल आहे जास्त काळ टिकत नाही लगेच पॅथोजन त्याच्यावरती बसू शकतात आणि फक्त हे कंडक्शन ऑफ सॅपसाठी म्हणजे मिनरल्स असेल वॉटर असेल तर ते कंडक्ट करण्यासाठी ह्या ऊडचा वापर केला जातो बरोबर म्हणजे थोडक्यात ऊड तुमच्या लक्षात आलं असेल की कसं तयार केलं जातं आणि कसं तयार होतं त्यानंतर इन अ नेक्स्ट लेक्चर वी आर गोईंग टू स्टडी अबाउट द कॉर्क कॅम्बियम अँड सेकेंडरी ग्रोथ कशी होते आता कॉर्कॅम्बियम म्हणजे काय ते कुठं तयार होतं हे आपण सगळं नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे जर ह्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी पर्सनली थँक्यू